आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये रोज एक फेक नरेटिव्ह तयार होतो, कुठली माहिती घेतली जात नाही, त्या संदर्भात बोललं जातं आणि मग सुरतला डायमंड बुर्स सुरू झाल्याबरोबर आता मुंबईचे उद्योग तिकडे गेले, आता मुंबईचं सगळं संपलं, मुंबईचा उद्योग आता तिकडे चाललाय, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला। खरं म्हणजे ते झाल्यानंतर मुंबईमध्येच गुंतवणूक वाढली आणि देशातल्या दोन सगळ्यात मोठ्या ब्रँडनी मुंबईला आपलं हेड ऑफिस तयार करून या ठिकाणूनच सगळा व्यवहार करण्याचं ठरवलं। पण त्यासोबत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुंबई आणि सूरतच्या डायमंड बुर्समध्ये एक कार्यपद्धतीतला मेजर फरक आहे। सूरत हे मॅन्युफॅक्चरिंगचं तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टचं हब आहे। या मुंबईच्या हबमधनं एकही उद्योग सूरतला गेलेला नाही। एखाद्याने आपला एक्स्ट्रा तिथे सुरू केला असेल, पण आता असे डायमंड बुर्स वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटित होतील, कुठले राज्य करू शकेल, त्यांनी केला म्हणजे आपले जातील असं समजण्याचं कारण नाही आहे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर भारतामध्ये 38 बिलियन डॉलर इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते, जी एकूण निर्यातीच्या 75% आहे। सूरतचा निर्यातीचा वाटा किती आहे? 12% वाटा आहे। जयपूरचा 3% आहे। पॉलिश डायमंड जे आहेत त्याच्यामध्ये एकूण निर्यातीपैकी 97% निर्यात ही एकट्या मुंबईतनं होते। आणि खरं तर या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कोविडच्या काळामध्ये आपण भारत डायमंड बुर्सला निर्यातीची परवानगी उशिरा दिली। तोच एक काळ असा आहे की ज्यावेळी आपली निर्यात ही 97% वरून 94% आली आणि सूरतची निर्यात वाढून 6% गेली। अदरवाईज आपण जर बघितलं तर आता 23-24 आपली निर्यात 97.13% आहे आणि सूरतची निर्यात ही 2.57% केवळ या ठिकाणी आहे। आपण जर स्टडेड गोल्ड ज्वेलरी याची निर्यात बघितली तर यामध्ये देखील आपली निर्यात 67% आहे आणि त्यांची निर्यात 10% आहे। प्लेन गोल्ड ज्वेलरीमध्ये देखील त्यांच्या कितीतरी पट ही आपली या ठिकाणी निर्यात आहे। आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्कला देखील आपण मान्यता दिली आहे, त्यांना जागा दिलेली आहे, त्याला एक्स्ट्रा FSI दिलेला आहे, वीज दरात सवलत दिलेली आहे, जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे। आणि एवढंच नाही तर आता लॅब ग्रोन डायमंड हा जो प्रकार आलाय या प्रकाराकरता देखील आपण त्यांना 1 FSI एक्स्ट्रा याकरता दिलाय की जो त्यांनी पूर्ण लॅब ग्रोन डायमंड करता या ठिकाणी वापरायचा आहे। अगदी ऑक्टोबरमध्ये आपण बघितलं मलबार गोल्डने 1700 कोटी रुपयाची गुंतवणूक मुंबईमध्ये केली आहे आणि त्यांनी सांगितलं की आमचं आणि ही देशातली नंबर 2 कंपनी आहे। त्यांनी सांगितलं आता आमचे सगळे ऑपरेशन हे मुंबईतनं चालतील। त्याचप्रमाणे तनिष्कनी सुद्धा डायमंडच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांनी केलेली आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2030 हिरे उद्योग जो आहे हा 75 बिलियन डॉलर्सचा व्हावा अशा प्रकारची अपेक्षित लक्ष्य ठेवलेलं आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणी त्या ठिकाणी निभवणारा असेल तर ते आपलं मुंबई आहे, हे देखील सांगताना मला अतिशय आनंद या ठिकाणी होतोय।